राज्य सरकार द्वारा लागू की गई लाडली बहन योजना पर पालक मंत्री उदय सामंत ने कहा कि राज्य की हर बहन बेटी को इसका लाभ मिल रहा है और एक अच्छी योजना को बुरा कहना ठीक नहीं। कुछ लोगों ने लोकसभा में जो गलत मानसिकता बना दी, उन लोगों को उसी के परिणाम वश झूठ बोलकर उन्हें ज्यादा वोट तो मिल गए हैं, लेकिन हर बार ऐसा नहीं होगा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस और अजित पवार, इनके काम से महाराष्ट्र की तस्वीरें बिल्कुल बदलने वाली है, ऐसा उन्होंने कहा। साथ ही गढ़चिरौली जिले को भी लेकर उन्होंने बड़ी बात कही, जिसे नक्सल शहर कहा जाता है उसे उद्यमी शहर के नाम से जाना जाएगा, वो भी बड़ी रकम इन्वेस्ट की जाने वाली है, जिससे गढ़चिरौली भी विकसित शहर में तब्दील होगा। मला असं वाटतं की कुठच्याही एखाद्या चांगल्या गोष्टीची चेष्टा करणं योग्य नाही। ही योजना जर आपण बघितली तर तळागाळापर्यंत पोचलेली आहे आणि याचा फायदा सगळ्या आमच्या भगिनींना महाराष्ट्रातल्या होतो आहे आणि तो महाराष्ट्रातल्या भगिनींना फायदा होतो आहे म्हणून काही लोकांच्या पोटात पोटसूळ झालेलं आहे। हे असं अनेक वेळा झालेलं आहे। शेतकऱ्याच्या बंधावर जाऊन अनेक वेळा त्यांनी पाहणी केली आहे। एक निर्विवाद सत्य आहे की जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभेमध्ये, त्याच्यामुळं काही लोकांना मतं जास्त मिळालेली आहेत, पण वारंवार खोटं बोलून हे होत नाही। त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठच्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होईल। माझ्या मतदारसंघात ते आंदोलन होतं, मी त्याच्यावर पूर्ण नजर ठेवून होतो। काल मी रत्नागिरीमध्ये होतो, आज देखील मी रत्नागिरीमध्ये होतो। त्याच्याकडनं खरोखरच गुन्हा घडला असेल तो कुठच्याही जाती धर्माचा असू दे, त्याच्यावर कडक कारवाई व्हावी ही भूमिका पालकमंत्री या नात्याने मी घेतलेली आहे। स्वतः देवेंद्रजींनी देखील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून डीजीने आदेश दिलेले आहेत, त्याच्यामुळे जर काही घडलं असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा कोणाचाही हेतू नाही। जो कोण असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे। आणि इललिगल जे काही तस्करी होते अशा पद्धतीचे जर कोण सापडले तर त्यांच्यावर देखील कडक कारवाई। नाही, मला असं वाटत नाही की राणे आणि सामंत यांच्यामध्ये मनोमिलन करण्याची काही आवश्यकता नाही। आम्ही एकत्रच काम करतो आहे, महायुतीमध्ये काम करतो आहे, त्याच्यामुळे त्यांचं देखील आम्ही प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे। तर मला असं वाटत नाही की आमच्या दोन कुटुंबामध्ये कुठं वाद आहे आणि कोकणाच्या विकासासाठी आम्ही दोन्ही एकत्र आहोत, त्याच्यामुळे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। नागपूरमध्ये एकाच ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी MIDC होत आहेत, काही ठिकाणी क्लस्टर होत आहेत, भंडाऱ्यासारख्या ठिकाणी देखील क्लस्टर होत आहे। गडचिरोलीमध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट स्टीलमध्ये येते आणि मला सांगताना आनंद होतो की गडचिरोलीमध्ये आपण गेल्यानंतर नक्षलवादी जिल्हा आहे अशा पद्धतीनं सांगितलं जायचं, पण त्या ठिकाणी 1,00,000 कोटीची आता इन्व्हेस्टमेंट येणार आहे आणि भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हा नक्षलवादी जिल्हा आहे हे पुसलं जाईल आणि ही उद्योग नगरी आहे गडचिरोली अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळेल। सनशाइन इन्फ्रा ग्रुप लेकर आए हैं सनशाइन इन्फ्रा 7 मौजा खरसोली में। भरोसा अपनों पर, भरोसा अपने निवेश पर। NMRDA सेंशन विद RL प्लॉट्स फॉर सेल। नैसर्गिक सुंदरता के बीच होगा अब आपका अपना घर, वह भी ढेरों सुविधाओं के साथ। हमारी विशेषताएं ओपन स्पेस, वॉल कंपाउंड, सीमेंट रोड, ड्रेनेज लाइन, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट, ट्री प्लांटेशन, एंटायर लेआउट, नियरेस्ट लोकेशन। लेआउट से मात्र 6 किलोमीटर की दूरी पर मिहान, 10 मिनट की दूरी पर पोदार और SS इंटरनेशनल स्कूल, 1.5 किलोमीटर की दूरी पर आउटर रिंग रोड। अप टू 70% बैंक फाइनेंस अवेलेबल। फॉर मोर बुकिंग कॉन्टैक्ट मिस्टर खुशाल डायरेक्टर 9371436010। आर ऑफिस एड्रेस प्लॉट नंबर 2021 जोगी नगर रिंग रोड, शताब्दी स्क्वायर, बिसाइड अथर्व टायर, नागपुर।